सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो स्वाध्याय आठवडा चौतीसवा सुरू झालेला आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीच्या मराठी विषयाच्या चौतीसव्या आठवड्याच्या स्वाध्याच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे बघूया यासाठी आपल्याला आप्पांचे पत्र अरविंद जगताप यांचं हे प्रकरण दहावं प्रकरण अभ्यासावं लागेल इयत्ता दहावीसाठी परीक्षा जवळ आलेल्या असताना उपयोगी पडणार असा स्वाध्याय मित्रांनो हा बघूया प्रश्न पहिला आहे आजची मुले सुदैवी आहेत कारण नंबर एक मुलांना रोज नवीन शिकायला मिळते आपण फक्त उत्तराचा पर्याय वाचू म्हणजे आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही पुढचा प्रश्न लोकांनी नाव घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ लोकांनी नाव घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे लोकांनी स्तुती करणे नंबर दोन उत्तराचा पर्याय त्यानंतर सामन्याचा निर्णय ठरवण्याचा कोणा कोणाचा खूप मोठा वाटा असतो सामन्याचा निर्णय ठरवण्याचा खेळपट्टीचा यामध्ये म्हटलेला आहे खेळपट्टीचा बरोबर आहे सुदर्शन पटनायक यासाठी प्रसिद्ध आहेत तर वाळूत शिल्प बनवणे सुदर्शन पटनायक कशासाठी प्रसिद्ध आहे तीन नंबर उत्तराचा पर्याय आहे वाळूत शिल्प बनवणे मन लावून सनई वाजवणारे बिस्मिल्ला खान दोन नंबर उत्तराचा पर्याय आहे आपल्या ग्रंथालयात एकही एक पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही या वाक्यावरून आपाचा दिसून येणारा गुण आपल्या ग्रंथालयातील एकाही पुस्तकावर धूळ दिसणार नाही या वाक्यावरून आप्पाचा कोणता गुण दिसतो तर चार नंबर स्वच्छताप्रिय आप्पा हा त्यांचा गुण दिसतो त्यानंतर नर्स या शब्दाचा मराठी अर्थ तर नर्स या शब्दाचा नर्स हा इंग्रजी शब्द आहे त्याचा मराठी अर्थ आहे मित्रांनो परिचारिका दोन नंबर उत्तराचा पर्याय आजकाल मुलांना कोणती नावे पाठ असतात तर तीन नंबर कार्टूनची नावे आजकालच्या मुलांना पाठ असतात असं म्हटलेल्या मित मित्रांनो त्यामध्ये पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घाटकासह भेटूया तोपर्यंत